दरवर्षी कारखाने बंद झाल्यानंतर आणि पावसाळ्याच्या तोंडावर कृष्णा वारणा नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडण्यात येतं. परिणामी हजारो माशांचा मृत्यू होतोय. प्रत्येक वर्षी होणाऱ्या या गंभीर प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं जात नाहीये. परिणामी स्थानिक माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वेळीस याबाबत ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर काही मासे नावापुरते शिल्लक राहण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रामुख्याने पावसाळा सुरू झाला की अनेक कारखाने त्यांचे रसायनयुक्त पाणी नदीत सोडून देतात, त्यामुळे नदीत मृत माशांचा खच पडतोय. यंदाही तशाच घटना खूप घडल्या आहेत. या प्रदूषणामुळे स्थानिक माशांच्या नरमादीचा मृत्यू होत आहे, त्यामुळे उत्पत्तीवर परिणाम होतोय. नदीतील माशांच्या अनेक प्रजाती नामशेष होताना दिसत आहेत. हा मत्स्य संहार अतिशय घातक आहे. जिल्ह्यात मांसाहार खवायांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक भागातील लोक मासे घेण्यासाठी सांगलीसह नदीकाठच्या भागात येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून नदीत मृत्यू होऊन पडणाऱ्या माशांमुळे मासे विक्रीची उलाढाल मंदावली आहे. जिल्ह्यामध्ये रोहू, कटला, वाम, मरळ, तांबर, सुळे या माशांच्या स्थानिक जाती आहेत. या माशांना खवाईयांकडून मोठी मागणी असे, मात्र सातत्याने रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या 8 ते 10 वर्षात तर काही जातीचे मासे दिसायचे बंद झाल्याचे मच्छीमार व्यावसायिकांनी सांगितले आहे. नदीतील प्रदूषण हे माशांच्या जीवावर उठले आहे. रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यांना प्रत्येक वेळी नोटीस देण्यात येते, कारवाईचा इशाराही देण्यात येतो. मात्र काही अपवाद वगळता आजपर्यंत याबाबत कारवाई होऊन कुठलीही शिक्षा झाल्याचे दिसत नाहीये, असं जाणकारांनी सांगितलंय. याबाबतीत अधिक माहिती देत आहेत अवताडे अधिकारी प्रदूषण मंडळ. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये दिनांक 12 जुलै 2022 रोजी संध्याकाळी आमनापूर येथे मासे मृत्यू झाल्याबाबतच्या घटना आम्हाला काही माध्यमातून आणि फोनद्वारे निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या निरीक्षणं करण्यात आली. सभोवतालच्या परिसराचा आमनापूर घाट आणि आमनापूर परिसर इथली पूर्णतः पाहणी करण्यात आली. पाहणीमध्ये त्या ठिकाणी मध्यम आणि मोठ्या प्रमाणाचे मासे मरतूक होऊन ते पाण्यावर तरंगताना आढळून आले. परंतु प्रथमदर्शनी त्या ठिकाणी पाण्याला कुठल्याही प्रकारचा रासायनिक किंवा कारखान्याच्या सांडपाण्याचा रंग किंवा वास आल्याचं निदर्शनास आलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पूर्ण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिकाऱ्यामार्फत आमनापूर, भिलवडी, पलूस, त्यानंतर पुणदी, नागटाणे आणि वरील भागाचे पूर्ण सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. सर्वेक्षणामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील जे काही कारखाने आहेत त्या कारखान्याचं कुठल्याही ओढ्यातून किंवा नाल्यातून पाणी जात असल्याचं निदर्शनास आलेलं नाही आत्तापर्यंत. यानंतर आम्ही सदर ठिकाणच्या पाण्याचे नमुने हे प्रत्यक्षकरणासाठी घेतलेले आहेत. त्याचे अहवाल आल्यानंतर त्यातला निष्कर्ष निघेल. त्याचबरोबर आम्ही मत्स्य व्यवसाय विभाग सांगली यांना जे नदीपात्रामध्ये मासे मृत्यू झालेले आहे त्याची कारणमीमांसा काय असावे किंवा कुठले घटक त्याला कारणीभूत असावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडून अहवाल मागविलेला आहे. 19 बघितलं तरी 2019 असेल, 2022 असेल, दरवर्षी असं नाही. याला कसं आहे की माशाला एखाद्या वेळी ऑल ऑफ सडन जर तापमान वाढलं किंवा तापमानानंतर ऑल ऑफ सडन जर जास्त पाऊस झाला, त्यातली जर टर्बिडिटी पाण्यातली वाढली तर ऑक्सिजनचं प्रमाण काही वेळा कमी होतं, किंवा जिलेटिनचा स्फोट घडवून मासे मरतूक आणि मासे पकडण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो, ह्या बाबींच्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला त्याची चाचणी किंवा पाहणी करून घ्यावी लागेल. रासायनिक किंवा केमिकल कसं आहे की सध्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे, पाणी वाहतं आहे, तरीसुद्धा अशा ठिकाणच्या ज्यावेळी घटना घडतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आणि डायल्युशन फॅक्टर उपलब्ध असूनसुद्धा जर अशा प्रकारची मासे मृत्यू घडत असेल तर त्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल.